नमस्कार, मी बिपिन मावरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे 15 ऑगस्ट, 6:35 झाले आणि आता थोड्या वेळात झेंडावंदनचा कार्यक्रम होणार आहे. तर पूर्ण महाराष्ट्रातल्या, पूर्ण देशातल्या, पूर्ण जगभरातल्या भारतीय बांधवांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. कसा दिसून राहिलो रे? व्हाईट कलरचा मस्त कुर्ता आहे आणि कटिंग बारीक केली बाई मी. कारण की मी माहिती आहे लहानपणापासून 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला मी माहिती आहे का अशा बावरले केस घेऊन गेलोच नाही शाळेत कधी. कारण की आमच्या शाळेची रूल होते. आम्ही जिल्हा परिषदमध्ये जरी शिकलो तरी आम्ही तेव्हा शिकलो जेव्हा त्या शाळेत रूल होते. आम्हाला माहीत आहे काय, 15 दिवसा अगोदरपासूनच स्ट्रिक्ट करत जाय. ज्याचे केस वाढले आहे त्याला पहिले अलग लाईन येत. का रे कटिंग करायला पैसे नाही का रे, माली पळायला का रे, असं झालं का रे, तसं झालं का रे, कटिंगच्या दुकानात पाणी झसलं का रे, तू कटिंग कोण नाही करून राहिला रे, असे मास्टर लोक आम्हाला 15 दिवस प्रश्न विचारत जाय. 15 दिवसातून एक दिवस तर त्याला झुमेच तो कटिंग करून ये शाळेत. असे काही दिवस आम्ही पाहिले आहे, मजा येत होती. भाई खरबूजची गोळी भेटत जाय, खरबूजाची संत्र्याच्या गोळ्या भेटत जाय. आता त्या ते मजा ही पोरीच्या जीवनात नाही आहे. कारण की 2 वर्ष झाली हे शाळेतच नाही गेले, येईले म्हणजे झेंडावंदन ऑनलाईनच पाहा लागलं. पण असो काही, हे संकट लवकर दूर व्हाव आणि पोरं लवकर शाळेत जाव, यायचे सांस्कृतिक कार्यक्रम हो आणि येईले मजा करायला भेटो. तर आता तर झेंडावंदन आहे, तर मी तयार झालो. आणि शाळेत आहे का नाही आहे माहीत नाही, पण ग्रामपंचायतमध्ये सोशल डिस्टन्सिंग ना आहे, तर तिथंच आम्ही झेंडावंदनसाठी चाललो. शिरसगाव फुलवालेचं. एवढे जर फुलं माझ्या गावात गणपतीला राहिले तर गणपती किती प्रसन्न व्हायचं ते जे. पण मला माहीत आहे 5:30 तूच वय गायब करणारा फुलं. तेजा फुलं गायब करते, तेजाचा एम आर्मीत जात आहे. 5 वर्षा अगोदर बिपिन मारे असा धावत जात शाळे. बस एवढा स्टँड होता. आंबे कॉपीराईट मारा ना भाव. आपण आपले देशभक्तीचे गाणे म्हणू ना, राष्ट्र जागवा, राष्ट्र जागवा. जागृत वातावरणांनो हे आमच्या गावासाठी असलेली सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे. आमच्या गावामध्ये एक मोठा सरकारी दवाखाना चं बांधकाम चालू आहे, वर्क इन प्रोग्रेस, शासकीय आहे. आता याच्यानंतर शिरसगावातला पेशंट बाहेर जाणार नाही, आजूबाजूच्या गावातल्या लोकांसाठी पण आहे तो. आणि इथं एका आप्पानं मस्त त्याच्यासाठी थांबा विचारू, आपण इंटरव्ह्यू घेऊ आप्पाचा. ओ आप्पा इकडे ना, इकडे ना, ते सांग ना ते काय होतो. 1 मिनिट इकडे ते या. अच्छा बचत गटात आहे काय, मला वाटलं तुमचं होय. मला का वाटलं आता तुम्ही इथं आहे म्हटलं 1.5 वर्ष. तर म्हटलं मग हे भाजीपाला पालक गिलक दिसून राहिलं तुमच्यासाठी म्हटलं. हे याच्या सोयाबीन दिसून राहिलं सर टाकलं की बरबटी भेंडी सांबार पालक. मग याच्यातलं मग तुम्ही घेत असाल ना काही ना काही. मस्त बनवलं पण तुम्ही, हे तुम्ही बनवू लागलं ना ते. वा एक नंबर. बाबू आज स्टेटस टाकणार आहे काही म्हणायचं नाही. मग काय तो आज 10 स्टेटस एखादा माझा भावा नाही एकही नाही राहत. मग मॅच 7 टाकले ना मला जमून राहिले ना ते. सॉरी बा. त्या किती टाकले रे? 15. हा एक माझ्यासाठी आणलो अशी टी शर्ट आहे ना आपल्या. 2 शब्द होऊ दे. शब्द नंतर कोण चालू आहे नाही आता. आता तू म्हणजे हे माहित आहे का कसं होईन, मग हरल्यासारखं होईन. 2 शब्द होऊ दे. 2 शब्द पाहिजे बरं. एक नवीन म्हणणं. मग ते म्हणासाठी एवढा विचार करून राहिला तू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. पहिले काही येणे इथे काय म्हणे आपल्याला, जनगण मन राष्ट्रगण पोटे जीवा हलवे. पहिले पुढचे 10 जण मास्टर लोक उभे करत जा. तुम्हाला येते ना रे 100%, तुम्ही उभे राहा. सुदर्शन तर काय येस नाही बे. सुदर्शन शॉर्ट पर्यंत दिसे नाही. सुदर्शन चिवडा वाटे तर बिस्किट वाटे. सुदर्शन 14 ऑगस्ट फरार होऊन जातो ड्युटीवर. आहे ना ड्युटीवर राहतो. सत्तू घोटा पताका लावा. सुदर्शन म्हणजे
सुदर्शन दिशे आता पा शाळा बंद होऊन राहिली तर अर्धा घंटा अगोदर कुलप लावले चॉकलेट वाटले दिवसभर झाडाला पाणी नव्हतं चॉकलेट वाटले सुदर्शन सारखा विद्यार्थी हा होणी नाही डबल होणी नाही डबल होणी नाही एक वेळा येऊ दे तू आलो ना आता काय जय हिंद एवढा जय भारत अरे असंच पाहिजे असते सिम्पल झालं भाई ध्वजारोहण झालं स्वतंत्र दिनाचं हार्दिक हार्दिक शुभेच्छा असं थोडी असते चालू यायच्यात ना स्लो मोशन तर घेऊ दे मला आला पाहिजे आमच्या गावातलं आता ग्रामपंचायतचं ध्वजारोहण झालं आता आम्ही चाललो आमच्या जुन्या शाळेत आमच्या म्हणजे आम्ही आमच्या गावातून गया हां हे आहे त्याच्यात मी घिंतीत नाही आहे ना बे लंगारे पबजी खेळता पाच पाच घंटे गावात फिरायचा पबजी खेळता तुम्ही पबजीचा अध्यक्ष फोन खराब केले पबजी खेळून गेले तीन आर्मीत जायचं आहे म्हणते तर मी म्हटलं रनिंग कर तर मी पबजीत म्हणे पाच पाच दहा दहा किलोमीटर धावतो म्हणे वा 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 शूटिंगची प्रॅक्टिस होते खायले खालून घ्या लागते सुस्वागतम लांबे त्याच्यावर नको जाऊ रांगोळी काढली सरांना आपल्याकडे रांगोळी सरला म्हणा चॉकलेट वाटू का म्हणा कुठे सर म्हणते चॉकलेट वाटू का म्हणा सर तू शेटिंग देतो हे पाहिजे आणलो हे सर सर ह्या मदत करते सर सुदर्शन मदत करतो सर आणलो चॉकलेट इकडे आणलं पहिले मी इकडे वाटतो रे होय एक दरे दिले एक दरे एक दे दिले तिकडे नाही वाटायला लागत का तिकडे तिकडे दोन आले ना मले काय झालं सुदर्शन अभे थोडची मनाची लागू दे खिशात टाकू राहिला का टाकले काय टाकलं रिप्ले करतो पाहते 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 चार पाच घेतले काय खायल का त्या शकतो एवला का गरीब मित्र बसले चॉकलेट नाही देऊन राहिला खिशात टाकू राहिला दोन दोन चॉकलेट चॉकलेट नाही मागून आलो तुले चहाला चहाला चॉकलेट द्या लागते माझी विद्यार्थ्याची अशी सोय असते मॅडम चहा थांबू दे चॉकलेट दिल्या अगोदर तुम्हाला आहे ना मी का म्हणतो फुकटात भेटला ना माणसानं कळू पिऊन घ्या नोकरी नाही करावं चहा नाही साखर नाही हे आहे आमच्या गावचे उपसरपंच आणि यांच्या हस्ते काका तुम्ही यावर्षी झेंडा नाही फडकवला झेंडा बाबू मला लय खराब वाटलं पण आपल्या गावात चांगले लोक आहे दिल्मा पहिला फळकला सदस्य ग्रामपंचायत आम्हाला अभिमान फक्त देशाचा आहे बडे जिगरवाला लोगो का तुम्हाला पण आज तुम्ही बम मस्त जचून राहिले चांगला मला जर बाउन्सर फाउन्सर लाव लागला एखाद्या याच्यात इव्हेंट तो काय होतो तो सापळा होय आम्ही सापळे आहे पण आजचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडला काय म्हणणं तुमचं एक नंबर झाला म्हणजे तुम्ही शूटर लोक आले ना त्याच्यामुळे जिम जिमचं पाय ना थोडस दिवाळीचं जिम खरंच लागन का बस आम्ही झिरपून राहिलो ना इकडे झिरपून का तुम्ही आता तुम्ही तुमचं काम आम्ही मानतो तुम्ही आपल्या गावात तुम्ही दवाखाना आणला मान्य पण दवाखान्यात जायचंच काम नाही पडलं पाहिजे तर जिम लागन ना का रे काय म्हणणं आहे तुमचं आवाज देते सुनो गौर से दुनिया वालों।
बुरी नजर ना हम पे डालो सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे हो गए हिंदुस्तानी हिंदुस्तानी सांग सांग स्वतंत्र दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा वाह क्या बात क्या टॅलेंट शिवंती तुझमे तो आज जे आमचं नवीन वालं घर आहे ते साफसूप करणं आहे हे आमचं जुनं वालं घर आहे जे नवीन दिसते ते जुनं आहे जे जुनं दिसते ते नवीन आहे कारण की हे आम्ही 2 वर्ष अगोदरच घेतलं आहे तर इथं आज रात्री होणार आहे भजनाचा कार्यक्रम तो तुम्हाला उद्या पाहायला भेटन पण त्याची साफसफाई आजच पाहायला भेटन तर हा हे सध्या आहे गोडाऊन हे आमच्या काय म्हणते ते शेतीमालासाठी लागणारे 12 दाणा हे पूर्ण गयाठा आहे इथं आणि हे खोली साफ करणं आहे जिथं कांद्याची प्रॉपर्टी आहे आणि हे खोलीत होणार आहे आज भजन कारण की हा हॉल सगळ्यात मोठा आहे माझ्या घरातला याच्यापेक्षा वरचा हॉल मोठा आहे पण भजन म्हटलं की गावातल्या लोकांना उत्साह असते तर मग त्याच्यासाठी बसाची चांगली व्यवस्था बाहेर होते बाहेर म्हणजे घराच्या नाही ह्या अंगणात तिथं हवा मोकळी राहते आणि इथं पुरी मंडळीची मैफिल बसन तर हा जो प्रोग्राम आहे तुम्हाला उद्या पाहायला भेटन तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका त्या व्हिडिओची सुरुवातच भजनानं होईल इथं मोठे मोठे लाईट आणतो आज मी मस्त मोठे मोठे लाईट लावतो आणि मस्त शूटिंग काढून थोडीफार तर आता शिवानी ते आणि मी हे पूर्ण रूम साफ करतो पहिले खूप गयाट आहे इथं हे पहा खूप गयाट पूर्ण अर्ध्या घंट्यात आम्ही दोघं रूम साफ करून टाकली या मुंग्या भरल्या चावल्या आम्हाला या हा